पीक विम्याकरिता गेले 8 महिने झाले एल्गार संघटना संघर्ष करीत आहे. तहसीलदार, कृषी विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी, कृषी मंत्री दादाजी भुसे यांना एप्रिल 2021 पर्यंत पत्र पाठवून लढा तेवत ठेवला आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रात 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरून शेतकरी कुटुंब मोर्चाचे आयोजन उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद तसेच 13,000 शेतकऱ्यांची पीक विमा क्लेम फॉर्म सूचना पत्र भरून दिले. तरी सुद्धा पीक विमा कंपनी सन 2020 खरीप हंगामाच्या नुकसानीची भरपाई देत नाही. आज रोजी शेतकरी हवालदिल झाला आहे. कोविडमुळे सद्यस्थिती काय आहे सांगण्याची अजिबात गरज नाही. राज्य सरकारने पीक विमा कंपनीला प्रीमियम भरला असल्याचे कळते, तरी कंपनी शेतकरी वर्गाला वायावर का सोडत आहे. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून दिनांक 30 मे पर्यंत जर आपल्या शेतकरी बापाला पीक विमा न मिळाल्यास एल्गार संघटना मुंबई मंत्रालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर 31 मे पासून आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. भलेही तुम्ही जेलमध्ये टाकले तरी सुद्धा उपोषण सुरूच राहील. या आशयाचे निवेदन एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्नजीत पाटील विजय कोहनकर यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे. मित्रांनो नमस्कार. पीक विम्याच्या संदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून आपला लढा सुरू आहे. तहसीलपासून आपण आंदोलन सुरू केले, एस डी ऑफिसला दिले, जिल्हा कृषी अधीक्षकापर्यंत, नंतर कृषी मंत्र्यापर्यंत, शेवटी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत आपण आपले निवेदन दिलेले आहेत. परंतु अजूनही आपला हक्काचा पीक विमा देण्यासाठी पीक विमा अजून तयार नाही आहे. या संदर्भात आता कोविडचा काळ असल्यामुळे प्रशासनाला सहकार्य करायचं तर आपल्याला 2 महिन्यापासून कोणतंही आंदोलन करता नाही आलं. यामध्ये शेवटी आता आहे त्या परिस्थितीमध्ये हा विमा आम्ही ठरवला एल्गार संघटनेच्या वतीने. येत्या 30 मे पर्यंत जर का हा विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर थेट 31 तारखेला आम्ही सोमवारला 31 मेला मुंबईला मंत्रालयासमोर असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही अमर उपोषणाला बसायचं आता निश्चित केलेलं आहे. शेवटी काय परिणाम व्हायचे असतील ते होत राहतील, परंतु आता निकराची शेवटची लढाई आणि हा लढा शेतकरी मायबापासाठी हा आपल्याला शेवटा न्यायचा आहे. याची संबंधितांनी दखल घ्यावी आणि हे आंदोलन नुसतं एवढावर न थांबता सोबत शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये एवढी भरमसाठ वाढ केलेली आहे हे सर्व अनाकलनीय आहे. शेतकरी संपाच्या मागे शासन लागलेलं आहे की काय अशा शंका यायला लागल्या आहेत. तरी जागा व्हायची वेळ आलेली आहे. खचू नका, धीर जाऊ देऊ नका. आपला हा लढा सुरू राहील आणि या लढ्याला अंतिम टप्प्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. तो पण हा आपला लढा मागे आपण घेणार नाही. एमसी न्यूज करिता मोहम्मद फारूक, जळगाव.